न्यूज 18 लोकमत पुणे। नंदुरबार जिल्ह्यातील एका आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीरच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने विहीर खोदल्याचा दावा केलेला आहे, तर आश्रमशाळा प्रशासन गेल्या 3 वर्षांपासून टँकरच्या पाण्यानं गरज भागवतंय। परिणामी कागदावर खोदलेली विहीर तहान कशी भागवणार हा प्रश्न निर्माण झालाय, पाहूयात। याच्या म्हणण्यानुसार मी विहीर समजा खंडलीच नाही, पण सकपाळ साहेब तर म्हणतायत की त्यांनी विहिरीत आंघोळ केली, वाटाणे साहेब म्हणतायत मी विहीर पाहिली, पिसाळ तलाठी सांगतो मी विहीर पाहिली, मग हे सगळे जबाबदार अधिकारी खोटे आणि हा खरा असं? माझ्या विहिरीचं अस्तित्व होतं हे त्रिवार सत्य आहे, फक्त माझी विहीर मला लवकरात लवकर शोधून द्यावी मिलॉर। या सिनेमातल्या नायकाला चोरीला गेलेली त्याची विहीर परत हवी आहे। त्याचप्रकारे या आश्रमशाळेलाही त्यांची विहीर हवी आहे। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला आश्रमशाळेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 32 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलेला होता। जिल्हा परिषद सदस्यांनी इतिवृत्तासंबंधी उत्तर देताना विहीर खोदली पण पाणी लागलं नाही असं नमूद केलं आणि इथूनच विहीर गायब होण्याच्या चर्चेला उधाण आलं। विहीर खोदण्यात आली नाही, पाणी उपलब्ध झालेलं नाही, याचा अर्थ अधिकाऱ्यांनी त्या कागदावरतीच पैसे खाल्ले की काय, ही मलाही शंका वाटायला लागली। आणि कागदावरतीच ती विहीर असेल प्रत्यक्षात तर नाही, किंवा शासकीय आश्रमशाळा ठाणेपाड्यासाठी कुठल्याही 1 रुपयाचा पाणी पुरवठ्यावरती खर्च झालेला नाही। न्यूज 18 लोकमतच्या टीमनं आश्रमशाळेच्या आवारात पाण्याचा स्रोत आहे का याची पडताळणी केली। वसतिगृह अधीक्षकांसह सगळ्या स्टाफने विहीर पाहिलीही नाही आणि त्याविषयी ऐकलंही नाही असं सांगितलं। शाळेच्या प्रिमर्समध्ये कोणताही पाण्याचा सोर्स नाही आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आतापर्यंत बाहेरून पाण्याची सोय करत आहे। दिवसाला 5-6 टँकर आम्ही बाहेरून म्हणजे गावातून आम्ही मागवतो, त्यासाठी इथे पाण्याचा कोणताही सोर्स नाही। आणि जसं तुम्ही विहिरीचं वगैरे केलेलं तर इथं कोणत्याही प्रकारची अशी विहीर वगैरे नाही। जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचं ठाणेपाडा आश्रमशाळेची विहीर मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल, तर तोंडघशी पडलेल्या जिल्हा परिषदेनं याबाबत काहीही बोलण्यास नकार दिलाय। या प्रकरणी भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने याच शाळेसाठी विहीर खणल्याचा दावा आपल्या इतिवृत्तातनं केला, मग ही विहीर गेली तरी कुठे असा सारा प्रश्न या सगळ्या याच्यावर येतोय। त्यामुळेच जाऊ तिथे खाऊ या उक्तीप्रमाणे विहीर गायब झाली की काय, किंवा विहीर चोरीला गेली असा सारा प्रश्न या सगळ्या परिस्थितीवरनं समोर येत आहे। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, ठाणेपाडा, नंदुरबार।